मान्य सदस्य प्रकाश आंबेडकर. सन 2023-24 च्या पुरवणी मागण्यांवरती बोलत असताना उद्योग विभागातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या मागण्यांवर बोलताना माझ्या मतदारसंघातील दोन MIDC जे आहेत ते अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीनं सन्मान्य उद्योग मंत्र्यांनी मार्गी लावलेत. आता मार्गी लावलेल्या एक कौलव तालुका राधानगरी इथल्या MIDC ची फाईल अंतिम टप्प्यामध्ये आहे. सन्मान्य उद्योग मंत्र्यांना मी विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये याला अंतिम मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन योग्य पद्धतीने राधानगरी तालुक्यातल्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. आजरा तालुक्यामध्ये सद्यस्थितीमध्ये सुरू असणाऱ्या MIDC ला अपुरी जागा पडत असल्यामुळे त्या ठिकाणी जी काही मागणी सातत्याने तिथल्या सगळ्या उद्योजकांची होती त्याप्रमाणे आम्ही पाठपुरावा केलाय आणि त्या पाठपुराव्यानंतर प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टींना अंतिम मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून अधिकृत अशा पद्धतीची जमीन जी काय अपेक्षित होती ती जमीन उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय घेणं आणि निश्चितपणे जे उद्योजक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत त्या सगळ्या काम करणाऱ्या सगळ्या उद्योजकांना अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊन आमच्या सगळ्या आजरा तालुक्यातल्या नवीन उद्योजकांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय उभा करण्याची संधी देण्यासंदर्भात सन्मान्य उद्योग मंत्र्यांनी आजच्या या पुरवणी मागण्यांच्या भाषणामध्ये घोषणा करावी अशा पद्धतीची अपेक्षा अतिशय आशेनं आणि खूप मोठ्या आश्वासक अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मांडतोय. खरं म्हणजे हे सगळं म्हणत असताना दोन तीन गोष्टींसाठी सातत्यानं उद्योग मंत्र्यांच्याकडे आमचा पाठपुरावा असतोय. माझ्या मतदारसंघातलं पाडगाव हे मधाचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पूर्वीपासूनच प्रसिद्ध असणाऱ्या या सगळ्या एकूण यंत्रणेला KVIC च्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा सुरू आहे. 5 कोटीचा प्रस्ताव या मधाचं गाव पाडगाव याच्या विकासासाठी वेगवेगळ्या ट्रेनिंग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नवीन नवीन टुरिझमच्या ऍक्टिव्हिटीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव आपल्याकडे पाठवलेला आहे. आता उद्योग विभागानं हे सगळं काम करत असताना 5 कोटीच्या निधीला जर मान्यता दिली असती आणि पुरवणी मागण्यांमध्ये त्याचा जर उल्लेख झाला असता तर निश्चितपणे आमच्या सगळ्या एकूण कामाला खूप चांगली गती मिळाली असती. परंतु देर आहे, दुरुस्त आहे. जर आता सुद्धा 5 कोटी रुपये दिले तर निश्चितपणे पूर्वीच्या काळामधलं असणारं पाडगाव आणि आता ज्या पद्धतीनं मधाचं गाव म्हणून त्याची प्रसिद्धी झाली त्यानंतर तिथे येणारा टुरिस्ट असेल, तिथल्या व्यवसायामध्ये झालेली वृद्धी असेल आणि तिथं भविष्य काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं उद्योजकांना चांगल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याच्यासाठी उद्योग विभागानं विशेषतः या KVIC ने खूप चांगल्या पद्धतीचं एक अतिशय चांगलं काम केलं असं म्हणता येईल. त्या संबंधातली घोषणा सुद्धा संबंधित उद्योग मंत्र्यांनी करावी अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने मी करतो. खरं म्हणजे ह्या 2-3 मागण्यांच्या बरोबर आणखीन एका प्रश्नाकडे निश्चितपणे उद्योग मंत्र्यांचं मी लक्ष वेधू इच्छितो. अलीकडच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उद्योग विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या मोठमोठ्या सगळ्या इंडस्ट्रीजसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं पैसे खर्च केले जातात. 1000 कोटी रुपयाच्या सबसिडीज आणि वेगळ्या पद्धतीची अनुदानं सुद्धा आपण देत असतो. परंतु ही सगळी अनुदानं देत असताना 12 बलुतेदारांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या खादी ग्रामोद्योगच्या ज्या काही अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीनं गावागावातल्या ज्या काही KVIC ची युनिट्स होती, तालुक्याच्या ठिकाणी खादी विकास महामंडळ जी होती ती सगळीच्या सगळी आता एका बाजूला कालबाह्य होतात की काय अशी परिस्थिती तयार झाली. खरं म्हणजे अनेक तालुक्याच्या ठिकाणी याला सचिव नाहीत, अनेक तालुक्याच्या ठिकाणी याच्यासाठी निधी नाहीत आणि निधी नसल्यामुळं सचिव नसल्यामुळं ही सगळी यंत्रणा अत्यंत म्हणजे क्षीण होत चालली किंबहुना आता ती थांबली अशा ठप्प झाली म्हणायला काही हरकत नाही. सन्मान्य उद्योग मंत्री महोदयांना यापूर्वी सुद्धा 2 बैठकांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती, त्याने आम्हाला आश्वासित केलं होतं, परंतु याच्यावरती अद्याप सुद्धा कारवाई झाली नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये गाव पातळीवरच्या एकूण सगळ्या 12 बलुतेदारीची जी काही पद्धत आहे त्यानिमित्तानं जे काही व्यवसाय असतात त्या व्यवसायाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं ऊर्जित अवस्था द्यायची असेल तर KVIC चं पुनर्जीवीकरण केलं पाहिजे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं तालुका पातळीवर चाललेल्या काही सहकारी तत्वावरच्या संस्था आहेत त्यांना अनुदान दिलं पाहिजे, त्यांना स्टाफ दिला पाहिजे, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठमोठी युनिट्स तर आपण उभारलीच पाहिजेत. ती राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहेत. परंतु जी पूर्वापार परंपरा आहे ती परंपरा सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून या KVIC च्या युनिट्सना तालुक्यातल्या सगळ्या खादी ग्रामोद्योगच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांना अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याच्या दृष्टीनं सुद्धा सन्मान्य मंत्री महोदयांनी घोषणा करावी अशा पद्धतीची अपेक्षा आजच्या या पुरवणी मागण्यांच्या निमित्तानं करतो. खरं म्हणजे उद्योग मंत्र्यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्या ज्यावेळेला आम्ही करतोय त्यावेळेला या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं काम करत असताना ऊर्जा विभागाचं सुद्धा काम अतिशय महत्वाचं आहे. ऊर्जा विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पुरवणी मागण्यांमध्ये जे काही ज्याचा उल्लेख केलाय त्याच्या अनुषंगाने 2 गोष्टींकडे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो. MBRC चे फिडर्स
या राज्यामध्ये ज्या पद्धतीने सुरू झाले आणि त्या एमईआरच्या फिडर्सचा जो काही फायदा तोटा होतोय त्याचा सगळ्यात मोठा फटका आमच्या तालुक्यातल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या यंत्रणांना होतोय. विशेषतः धामोड केळोशी परिसरात आणि हेदवडे मिंचे परिसरामध्ये सुद्धा एमईआरसीचे पूर्वीचे फिडर्स आहेत. एका कोणत्या हेतूने हे एमईआरसीचे फिडर्स चालू झाले मला कल्पना नाही, परंतु या एमईआरसीच्या फिडर्समध्ये एका बाजूला जो वापरतो वीज त्यालाही तितकंच आणि जो वापरत नाही किंवा ज्याच्याकडे मीटर नाही किंवा प्रत्यक्षात त्याचा उपयोगही होत नाही अशा लोकांच्याकडून सुद्धा वीज आकारणी केली जाते, वीज बिल आकारणी केली जाते. शेकडो लोकांचा अगदी इतका प्रचंड लाखो रुपयाचं नुकसान झालंय. प्रत्येक वेळा ते सातत्यानं आंदोलन करतायत, मोर्चे करतायत, पण एमईआरसीकडे याच्याकडे जायला पाहिजे. दाद मागायची झाली तर वीज नियामक आयोगाकडे दाद मागायला पाहिजे. अशा पद्धतीच्या सातत्यानं या सगळ्या गोष्टींबद्दल संबंधित यंत्रणा आपल्याला सांगतायत. आता या सगळ्या यंत्रणा ज्यावेळेला सांगतायत तेवढा एमईआरसीकडे जाणार कोण? सामान्य शेतकऱ्याला एमईआरसी नावाचा विषयच माहित नाही. आणि मग याच्याबद्दल सातत्यानं उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केलाय. माझी विनंती आहे की उत्तरामध्ये निश्चितपणाने या एमईआरसी फिडर्समध्ये ज्या पद्धतीनं लोकांची लूट एमएसईबीने केली ती थांबवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये जो ग्राहक वीज वापरतोय, जो शेतकरी वीज वापरतोय त्याला त्याच्या बदल्यात त्याचे पैसे मिळावे, त्याची वीज बिल घ्यावं. परंतु ज्यांचा काही दोष नाही, जे वापरत सुद्धा नाहीत अशा लोकांवरती सुद्धा सामुदायिक जे काही बिल बसवलं जाते ते रद्द व्हायला पाहिजे. अलीकडच्या काळात आणखीन एक गंभीर निश्चितपणे याबाबतचा एक निर्णय मला समजतोय की ज्याच्याबद्दल सुद्धा स्पष्टता सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी द्यायला पाहिजे की आता हे अगोदरचे रद्द करा अशा पद्धतीचं आम्ही एमईआरसीचे फिडर्स म्हणतोय, पण आता तर एमईआरसीच्या फिडर्स आणखीन महाराष्ट्रात 500 मंजूर झालेत अशा पद्धतीचं संबंधित वीज विभागाचे अधिकारी आम्हाला सांगतायत. हा अतिशय गंभीर विषय आहे. कुणीतरी वीज वापरायची आणि कुणी वीज वापरत नसेल त्याला सुद्धा जर काय आपण ह्या अशा पद्धतीचा दंड बसवत असू तर तो निश्चितपणानं या शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय नुकसानकारक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या एमईआरसीच्या एकूण फिडरची आवश्यकता नाही. माझ्या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे लोक हे अत्यंत चांगल्या पद्धतीने वीज बिल भरतायत आणि वीज बिल भरणारा अतिशय कष्टवान असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा अधिकार सुद्धा वीज महामंडळाला नाही. म्हणून माझी विनंती आहे की आजच्या उत्तराच्या भाषणामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या माझ्या तालुक्यातले दोन एमईआरसीचे फिडर आहेत ते रद्द करावेत आणि नवीन होत असताना सुद्धा त्याची आवश्यकता काय आहे, ते कशासाठी करायचं याची स्पष्टता सुद्धा वीज आमच्या एमएससीबीकडून घ्यावी अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने करतो. अनेक वर्ष याच एमएससीबीमध्ये जी काही कंत्राटी पद्धतीने काम करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी सातत्यानं आम्ही भांडत असतो. आता या भांडत असताना ती सगळे लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत, वेगळ्या बैठका घेतायत. मागच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे साहेब ऊर्जामंत्री होते त्यावेळेला आम्ही सगळ्या मंडळींनी पाठपुरावा करून ही जी मुलं काम करतायत त्यांना परमनंट करावा अशा पद्धतीचा आग्रह धरला होता, परंतु दुर्दैवानं त्यावेळेला त्यांना परमनंट करता आलं नाही. पण परमनंट नाही करता आलं तर किमान त्यांची सेवा सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून काही चांगले निर्णय झाले होते. आता नवीन भरती आपण करतोय, या सगळ्या नवीन भरतीमध्ये या सगळ्या मुलांच्या अनुभवाचा फायदा घेऊन निश्चितपणे आता त्यांची वये पुढे निघून जायलेत आणि हे वये पुढे निघून जात असल्यामुळे ह्या सगळ्या मुलांच्या एकूण सगळ्या अस्वस्थतेला जर काय पूर्णविराम द्यायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये जी कंत्राटी पद्धतीने काम करणारी ही सगळी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय सुद्धा सन्माननीय ऊर्जा मंत्र्यांनी घ्यावा अशा पद्धतीची मागणी करतो. सन्माननीय कामगार मंत्री या ठिकाणी उपस्थित नाहीत, कामगार मंत्री उपस्थित नाहीत, परंतु कामगार मंत्र्यांशी संबंधित 2 ते 3 मुद्दे अत्यंत महत्वाचे आणि अतिशय आवश्यक अशा पद्धतीचे आहेत. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये 9 कंत्राटी संस्थांना सगळ्या राज्याचं काम द्यायचा निर्णय घेतला, महाराष्ट्रात गजब माजला आणि त्या सगळ्याच्या सगळ्या कामाची यंत्रणा परत थांबली. मला प्रश्न असा पडतोय आणि सन्माननीय कामगार मंत्र्यांना मी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा या निमित्ताने मी लक्ष वेधू इच्छितो की अलीकडच्या काळामध्ये ऊर्जा विभागात असेल, अलीकडच्या काळामध्ये आरोग्य विभागात असेल, समाज कल्याणमध्ये असेल, सगळ्या नगरविकासमध्ये असेल, ग्रामपंचायतीच्या विभागामध्ये असेल, वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तिथे तिथे कंत्राटी कामगार मुलं घेतली जातात. या कंत्राटी कामगारांच्या बद्दल जो काही एमओयू होतोय त्या एमओयूच्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्या सगळ्या मुलांना पगारच दिला जात नाही. अक्षरशः नवीन तरुणांची लूट करण्याचं काम ह्या यंत्रणा करतात आणि दुर्दैवानं यांच्यावरती राईट मॉनिटरिंग कुठल्याच यंत्रणेचं नाही. विशेषतः कामगार विभागानं याच्यावरती सामुदायिक अशा पद्धतीची यंत्रणा बसवली तर निश्चितपणानं या सगळ्याला कुणाला तरी जबाबदार राहील. आज माझ्याकडे आरोग्य विभागाकडे काम करणारा सफाई कामगार असतोय, त्याला पगार प्रत्यक्षात मध्ये आपल्या ठरलेल्या नियमाप्रमाणे जर 18,000 रुपये असेल तर त्याच्या हातात 10,000 आणि 12,000 रुपये दिले जातात. या 6,000 रुपये घेणाऱ्या यंत्रणेवरती आपण काम काय करणार आहोत?
कृषी विभागामध्ये जलसंधारणच्या विभागामध्ये ज्या पद्धतीनं सैनिक नावाची एक संस्था आहे अक्षरशः लूट करते, त्या मुलांच्याकडून ॲडव्हान्समध्ये पगार घेतले जातात, अशा सगळ्या संस्था ब्लॅकलिस्टेड केल्या पाहिजेत. गोरगरिबाच्या पोरांचं लूट करायची, एका बाजूला नोकरी नाही म्हणून अस्वस्थ असणारा आमचा सगळा तरुण आणि दुसऱ्या बाजूला त्याच माध्यमातून लोकांची लूट करणाऱ्या लोकांवरती जर काही कारवाई नाही केली तर कामगार विभागाचं काम काय असा प्रश्न तयार होतोय. मी मगाशी सुद्धा सन्माननीय मंत्री महोदयांशी जरा चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं की त्या विभागाचा तो निर्णय आहे, पण त्या सगळ्या विभागाचा संबंध हा कामगार या नात्यानं कामगार विभागाशी येतोय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय कामगार मंत्र्यांनी अतिशय आश्वासक अशा पद्धतीची भूमिका मांडावी अशी विनंती करतो. एक मुद्द्यावर सन्माननीय सदस्य एक मुद्द्यावर अध्यक्ष महोदय फक्त विनंती करतो आणि मी माझं भाषण थांबवतो.